नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे आधार प्रमाणीकरण कशाप्रकारे करायचे आणि ते रिसिप्ट कोठे सबमिट करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमुक्ती योजनेमध्ये आपलं नाव कशाप्रकारे चेक करायचं हे आपण बघितलं आहोत. जर कोणी बघितले नसतील, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेन, तुम्ही डायरेक्टली पण ते व्हिडिओ बघून आपलं जे नाव आहे सहजपणे चेक करू शकता. तर चला मित्रांनो, आधार प्रमाणीकरण म्हणजेच कर्जमुक्ती योजनेचे आधार ई KYC कशाप्रकारे करायचं आहे आणि ते कुठे जाऊन सबमिट करायचं आहे हे आपण बघणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तुम्हाला CSE पोर्टल लॉग इन करायचं आहे. CSE पोर्टल लॉग इन केल्यानंतर यामध्ये सर्च या पर्यायामध्ये तुम्हाला या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना टाईप करून जे आहे सर्च करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमुक्ती योजनेमध्ये आलेले आहे तर ते लिस्ट कशी बघायची आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे ते बघून घ्यावे एकदा. या ठिकाणी आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे आणि आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सर्च या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला येसवरती क्लिक करायचं आहे व त्यानंतर सिलेक्टच्या या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी येस करून ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे. खाली गेल्यानंतर तुम्हाला जे आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि स्क्रॉल करून ॲग्री टर्म्स अँड कंडिशन यावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला आधार EKYC यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन दिसले जातील. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर OTP सिलेक्ट करावा, अदरवाईज तुमच्या कम्प्युटरला किंवा लॅपटॉपला फिंगरप्रिंट डिवाइस कनेक्ट असेल तर बायोमेट्रिक डिवाइस सिलेक्ट करावा. थोडी वेट करावं लागेल. वेट केल्यानंतर तुम्हाला जे आहे अशा प्रकारे तुमचं जे फिंगरप्रिंट डिवाइस कनेक्टेड आहे तुमच्या लॅपटॉपला किंवा तुमच्या PC ते या ठिकाणी दाखवले जातील. दाखवल्यानंतर तुम्हाला जे आहे व्हॅलिडेट द UID यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण व्हॅलिडेट द UID यावरती क्लिक कराल, तुमच्या फिंगरप्रिंट डिवाइस जे आहे ते ॲक्टिव्ह होईल. त्यावरती शेतकऱ्यांचं जे ज्या शेतकऱ्यांची तुमची EKYC करणार आहात त्यांची जे फिंगर आहे त्या फिंगरप्रिंट डिवाइसवरती ठेवायचं आहे. फिंगरप्रिंट डिवाइसवरती कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी ओके करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, आपला जे EKYC जे सक्सेसफुल झालेलं आहे. तर या ठिकाणी ओके करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि प्रिंट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक रिसिप्ट जनरेट होतील, ज्यातून तुम्ही याचे प्रिंट काढून देऊन शेतकऱ्यांना देऊ शकता आणि ते ज्या बँकेत कर्ज आहे त्या बँकेत जाऊन हे जे जमा करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही जे आहे शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती योजनेचे जे आहे आपल्या CSE पोर्टलमधून किंवा आपले सरकार सेवा केंद्राच्या पोर्टलवरून तुम्ही जे आहे सहजपणे अगदी 2 मिनिटात EKYC जे करू शकता. यामध्ये तुम्हाला जे आहे शेतकऱ्यांचे पूर्ण नाव आणि या ठिकाणी सगळे डिटेल्स जे आहे विशिष्ट क्रमांक बँकेचे नाव या ठिकाणी सगळे जे दाखवले जाते. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे आहे शेतकऱ्यांची EKYC जे आहे सहजपणे करू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल. आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.